नाशिक मधली पूरस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफ आणि सैन्य दल सज्ज आहे. तसंच नाशिक मध्येच नाही तर राज्यभरात जिथे पूरस्थिती निर्माण होईल तिथे 24 तासात पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी कपालिनी सिमकर हिना. नाशिकमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्यासोबत राज्याचे मदत पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे जे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, काय नाशिकची परिस्थिती, आपण काही आढावा घेतला आहे? नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. 109 मिलीमीटर एवढा पाऊस 24 तासात पडलेला आहे आणि धरण क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस सतत चालू आहे. त्यामुळं त्या ठिकाणी पर सेकंद 30,000 क्युसेक एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु जर पाणी सोडलं नाही तर धरणाला त्या ठिकाणी धोका होऊ शकतो म्हणून प्रशासनाने तो निर्णय घेतलेला आहे. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन साहेब स्वतः त्या ठिकाणी नाशिकमध्ये आहेत. सर्व परिस्थितीवर त्यांचं नियंत्रण आहे. जिल्ह्याचं पूर्ण प्रशासन त्या ठिकाणी आहे. नौसेना असेल, आर्मी असेल, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळं कुणीही घाबरण्याचं कारण नाही. आत्तापर्यंत गोदावरी नदीकाठच्या 130 लोकांना आम्ही सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे आणि असं जर वाटलं तर अजूनही काही नागरिकांचं स्थलांतर होऊ शकतं. परंतु पूर्णपणे जरी परिस्थिती म्हणजे पूरपरिस्थिती जरी असली तरी ती नियंत्रणात आहे. प्रशासन पूर्णपणे अलर्ट आहे. सर, एनडीआरएफ आणि आर्मीला आपण पाचारण केलं का किंवा अलर्ट दिलाय का? अलर्ट दिलेला आहे आणि त्याप्रमाणे ते अलर्ट आहेत. सर, मदत पुनर्वसनमध्ये थोडंसं विचारायचं होतं. आत्ता अंदाज येणार नाही पण तरी साधारण काही सांगता येईल का की काही गावांचं नुकसान झालेलं असू शकतं? जीवितहानी नाही आहे पण काही गावांचं नुकसान? जीवितहानी झालेली नाही आहे. सुदैवानी या ठिकाणी कुठेही जीवितहानी झालेली नाही. पण मधल्या काळात चंद्रपूर असेल किंवा आता नाशिक असेल, अन्य भागात असेल, हिंगोली असेल, हिंगोलीलाही ढगफुटी झाली होती. पण सुदैवानी या सगळ्या ठिकाणी कुठेही असं मनुष्यहानी झालेली नाही. मग जनावरांचं असेल, घरांचं असेल, शेतीचं असेल, गाड्यांचं असेल, अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. पण ते त्या नुकसान भरून येण्यासारखं आहे आणि त्यामध्ये शासनाने पूर्ण मदत त्या ठिकाणी केली आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या ठिकाणी देखील शासनाच्या वतीने पूर्णपणे बियाणं हे मोफत देण्यात येत आहे. साधारण पंचनामे ह्या सगळ्याचे कधी केले जातात कारण की मदतीची अपेक्षा लोकांना? यावेळेस असं आहे की आम्ही पूर्ण प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला सक्त ताकीद दिलेली आहे की जर का एखाद्या गावात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्या ठिकाणी 24 तासाच्या आत पंचनामे करावेत जेणेकरून दुबार पेरणीसाठी त्यांना बी बियाणं देता येईल आणि नुकसान भरपाई देता येईल. नक्कीच, धन्यवाद सर. तर आपल्यासोबत राज्यमंत्री होते मदत पुनर्वसन, त्यांनी सांगितलं की एनडीआरएफ आणि आर्मीना सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे नाशिकच्या एकंदर परिस्थिती पाहता. आणि त्याचबरोबर पंचनामा हा एक अनेकदा मुद्दा होऊन जातो, मदत मिळत नाही, त्यामुळे 24 तासाच्या आत पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. कॅमेरामन मनोज खेतले सहकपालिनी सिनकर, साम टीव्ही, मुंबई.